सरकारचं करायचं काय काही लोक वर पाय पाहिजे सध्या वीज वितरण कंपनीची जोरदार बिल वसुली मोहीम सुरू असून बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे हतबल झालेल्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी कवठे एमआई गटातील अनेक गावच्या शेतकऱ्यांनी युवा नेते राजेंद्र गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुहास थोरात यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आपण पाहिलं की पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलेलं आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. अशी परिस्थिती असताना हे सरकार शेतकऱ्यांच्या हितावर दृष्टिकोनातून निर्णय घेण्याऐवजी शेतकरी रसातळाला कसा जाईल याच भावनेतनं ते निर्णय घेतात. पंढरपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना 12 तास देऊ. शिंदे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, त्यांना 12 तास दिवसा वीज देऊ, असं या सरकारने अनेक वेळा घोषित केलं. पण प्रत्यक्षात आता रात्रीच्या वेळी लाईट मिळते ती सुद्धा 4 ते 5 तास मिळते आहे. भरमसाठ लाईट बिल आलेली आहे. 4-5 महिने अतिवृष्टीमुळे मोटरी सगळ्या बंद होत्या, पिकं कुठल्या प्रकारची नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आता महावितरणने बिलाची वसुली चालू केलेली आहे आणि ही वसुली चालू करत असताना शेतकरी पहिलाच आर्थिक अडचणीत आहे. ही बिलं कशी भरणार आणि पुढचं त्याचं आर्थिक जनजीवन सगळं विस्कळीत होणार असल्यानं शेतकरी आता पेटून उठलेला आहे. आणि याच भावनेतनं हे आंदोलन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी हातामध्ये घेतलेले आहे आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी फक्त शेतकऱ्यांबरोबर आहे. आज तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी पेटून उठलेला आहे. सरकारने याबाबत जर निर्णय नाही घेतला तर आज कुठल्याही प्रकारचे शांततेप्रमाणे आंदोलन केलेलं आहे. या पुढचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं असणार आहे. मग ते टोकाचं कुठल्या पद्धतीचं असेल हे शेतकऱ्यांनी अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. तेव्हा सरकारने ती वेळ आणू नये, शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्याव्या आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घ्यावा, वीज बिल माफी जाहीर करावी अशी या सरकारला कळकळीची विनंती करतो. कोणत्या मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या दिवसा शेतकऱ्यांना 12 तास लाईट दिली पाहिजे. आतापर्यंत अनेक वेळा आश्वासनं दिली, प्रत्यक्षात आता संध्याकाळी रात्रीची 4 ते 5 तास लाईट मिळते तर दिवसा लाईट मिळावी ही प्रमुख मागणी आहे. आणि वीज बिल माफी व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे. आणि आता त्वरितपणे जी वीज तोडणी चालू आहे ती त्वरित थांबवावी, या प्रमुख 3 मागण्या आमच्या आहेत.